तेव्हा लास्ट लेक्चरला आपण अंडरस्टँड केलं होतं, काय काय बघितलं होतं, बेसिक्स बघितलं होतं, अप टू आयु पॅक. आपण आयु पॅकच्या पुढे जाणार होतं, आयु पॅक बघणार आपण. नोट्स मला एकही मिळाला नाही. गृह नोट्स काढल्यात? काढलेत का? मी चैतन्य. नोट्स मला पाहिजेत राणे, मयुरी आणि श्रुती. नोट्स हव्यात मला. तुम्हाला बुक दिलेला आहे, त्याच्यावरती डिस्कशन झालेलं आहे, मी ते बघायचं मागचं. एवढा फंक्शनल ग्रुप आपण बघितले होते. फंक्शनल ग्रुप फक्त अंडरस्टँड करायचे नाहीये, पुन्हा आपलं रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये यायचं आहे. रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुपच प्रॉपरली ते फंक्शनल ग्रुप काय असतात, हॅलाइड्स ला आपण एक्स म्हणतो, रिप्रेझेंट करतो, आणि ते मी ब्रोमाइड वगैरे असतात, सायनाइड सीएन असतं. इम्पॉर्टंट आहे हेच तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की सायनाइड म्हणजे काय असतं, सीएन, सीएन म्हणजे ट्रिपल बॉन्ड असतो, आयसो सायनाइड हा जो ग्रुप असतो याच्यामुळे ऍक्च्युली एक्सचेंज असतं नायट्रोजन आणि कार्बन मध्ये. इथे जो कार्बन असतो तो ऍक्च्युली चेंज कनेक्टेड असतो, आयसो सायनाइड नायट्रोजन कनेक्टेड असतो, डिफरन्स हाच असतो. हा नायट्रो ग्रुप आहे, त्याला एनओ टू लिहितो आपण. एनओ टू जनरली आपण एनओ टू लिहितो, पण तो कसा असतो, एन डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड अशा प्रकारे असतो. अल्कोहोल ग्रुप ओ एच असतो. फिनॉल्स म्हणजे ए आर म्हणजे बेन्झिनची रिंग असते, ए आर म्हणजे रिंग आणि त्याला ओ एच असतो. प्रायमरी अमाइन्स म्हणजे अमाइन्स मध्ये नायट्रोजन असतो, नायट्रोजन वन आणि नायट्रोजन आणि नायट्रोजन. नायट्रोजनला जसजसे हायड्रोजन कमी होतात तो प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन म्हणून कन्सिडर होतो. तर अमाइन हा बेसिक ग्रुप आहे. इथर जे असतात त्यामध्ये कार्बन, ऑक्सिजन, कार्बन अशा प्रकारचा जर ग्रुप सापडला त्याला आपण इथर म्हणतो. किटोन्स मध्ये सीओ, सीओ म्हणजे काय, सी आणि सिंगल ओ अशा प्रकारचा जर हा कंपाऊंड दिसत असेल तुम्हाला सीओ, याला आपण किटोन म्हणतो. अल्डिहाइडला सीएचओ म्हणजे अशा प्रकारे शॉर्ट टर्म त्याला सीएचओ आपण लिहितो. हा जो दिसतोय तुम्हाला कार्बन ऑक्सिजन कार्बन, हा बेसिकली इथर आहे. काय दिसतंय इथे, कार्बन ऑक्सिजन कार्बन, म्हणजे हे काय सांगतो तुम्हाला, फॅमिली ज्या सीरीजच्या फंक्शनल ग्रुपच्या फॅमिली त्यांना आपण डिस्कस करतो, हे प्रत्येकाने लर्न करायचंय. अमाइड असेल तर सीओ एन एच टू अशा प्रकारे त्याला आपण शॉर्ट टर्म मध्ये लिहितो, असं दिसत असेल तर त्याला अमाइड म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट अमाइड मध्ये ही प्रायमरी अमाइड सेकंडरी टर्शरी, जिथे बघा इथे हायड्रोजनच जे बॉन्डिंग आहे ऍक्च्युली हायड्रोजन रिमूव्ह होतोय, सेकंड इथे टू हायड्रोजन, इथे वन हायड्रोजन नाहीये, तर असं प्रायमरी सेकंडरी टर्शरी जे तीन प्रकारचे अमाइड्स असतात. एक्झाम मध्ये बघू शकता हा जो अमाइड आहे याच्याकडे एकच हायड्रोजन आहे म्हणजे हा कोण आहे, सेकंडरी अमाइड. याच्याकडे टू हायड्रोजन आहे, हा टर्शरी अमाइड. इथे नायट्रोजनला हायड्रोजन नाही म्हणजे हा टर्शरी अमाइड. पुन्हा अनहायड्रेट असतात, अनहायड्रेट हे अशा प्रकारचे कंपाऊंड असतात ज्याच्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप असतो. फंक्शनल ग्रुप काय आहे, कार्बन ऑक्सिजन, पुन्हा कार्बन ऑक्सिजन आणि मध्ये एक ऑक्सिजन अशा प्रकारचा हा फंक्शनल ग्रुप आहे. दिसायला कसा दिसतो, ऍक्च्युअली मध्ये हा सीओ, हा सेकंड सीओ आणि मध्ये ऑक्सिजन, तर याला म्हणणार आपण अनहायड्रेट. क्लोराईड जे असतं सिंपल आहे, असाइल क्लोराईड. असाइल क्लोराईडचा फंक्शनल ग्रुप असतो सी डबल बॉन्ड ओ सी एल, तर त्याला आपण सीओ सी एल लिहितो, याला म्हणतो आपण असाइल क्लोराईड. नेक्स्ट आहे सल्फोनिक ऍसिड, जो ग्रुप असतो फंक्शनल ग्रुप असतो तो कसा असतो, एस पुन्हा त्याला डबल बॉन्ड मध्ये ऑक्सिजन आणि सिंगल बॉन्ड मध्ये ओ एच, शॉर्टकट मध्ये कसं लिहितो आपण, एस ओ थ्री एच. नेक्स्ट अल्किन्स, अल्किन्स बेसिकली माहिती आहे तुम्हाला, अल्किन्स मध्ये कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर अल्किन, अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन, आणि अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड. जोपर्यंत तुम्हाला हा टेबल लर्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअली केमिस्ट्री मधले हे काय आहेत, फंक्शनल ग्रुप्स आहेत, यांच्यामध्येच रिएक्शन होणार आहेत. तुम्हाला बघून कळालं पाहिजे की हा कोणत्या फॅमिलीचा मेंबर आहे. पुढे रिपीट करतो, ओ एच असेल तर तो अल्कोहोल तुम्हाला कळालं पाहिजे, एन असेल तर तो अमाइन फॅमिली आहे, ही अल्कोहोल फॅमिली आहे. त्यानंतर हे सायनाइड आहेत, पुन्हा हे काय आहेत, नायट्रो ग्रुप आहे, हा इथर ग्रुप आहे. तर हा जो टेबल आहे प्रत्येकाने ऍक्च्युअली याचं प्रिंटआउट काढायचं आणि आपल्या स्टडी रूमला लावायचं. ठीक आहे, हे ग्रुप प्रत्येकाचे झाले पाहिजेत. तुमची याच्यावरती बेसिकली टेस्ट होणार. टेस्ट मध्ये मी थ्री टाईप मध्ये विचारणार की फॅमिलीचं नाव काय आहे, जसं अल्कोहोल, त्याचं फंक्शनल ग्रुप काय आहे ऑक्सिजन, आणि त्याचं एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल, त्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणता आहे आणि त्याची फॅमिलीचं नेम काय आहे. तर याच्यावरती तुमची टेस्ट होणार, मोस्टली 20 मार्च टेस्ट होणार, आणि ती कधी होणार, टुमारो तुमची टेस्ट होणार याच्यावर. ठीक आहे, प्रत्येकाने फॅमिली लर्न करा, फॅमिली लर्न नाही केली तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोडून द्यायची. ठीक आहे, ऑनलाईन कोणाला प्रॉब्लेम आहे, श्रुती होईल लर्न? Yes.
इकडे सोडके झालं येस सर. पाहिजे. राणे आपलं पाठ पाहिजे, आपले चॅप्टर्स डायरेक्ट शिकून झाले. इथे ध्रुव लर्न झाले पाहिजे. नेक्स्ट आहोत आपण पुढे जाणार आहोत. आता इथे काही क्वेश्चनिंग्स वगैरे आहेत, तर क्वेश्चनिंग्स वगैरे आपण थोडंसं नॉर्मल क्लिअर आधी बघू, त्यानंतर ते डिस्कशन. प्रायमरी सेकंडरी ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे. प्रायमरी कार्बन काय असतो, सेकंडरी. आपण कम्पॅरेटिव्ह दोघही गोष्टी बघतोय, एनसीईआरटी विथ सीबीएसई. ठीक आहे, तर दोघेही तुम्हाला कळायला पाहिजे की हे प्रायमरी सेकंडरी टर्शरी कार्बन आपण काल बघितले काय असतं. राणा काय असतं श्रुती टर्शरी कार्बन आयटम? कार्तिक काय सांगता येईल जेव्हा आपण कार्बन आयटम कॅटेगराइज करतो? कार्बन आयटम कसं कॅटेगराइज करतो आपण? तर कार्बन आयटम असतात थ्री, प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि क्वॉटरनरी. तर टर्शरी कार्बन आयटम जर म्हणायचं असेल तर त्याला किती कार्बन अटॅच असेल? ऍडजस्टन थ्री कार्बन अटॅच असेल त्याला आपण टर्शरी कार्बन आयटम. पण यात सर्वात महत्वाचा फॅक्टर काय होता की कोणता कार्बन आयटम रिएक्टिव्ह असतो? टर्शरी सेकंडरी प्रायमरी, बरोबर चैतन्य? ही रिएक्टिव्हिटी भरपूर इम्पॉर्टंट आहे. की जनरली जो कार्बन ऍटम असतो ज्याला मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतात कार्बन ऍटम असतो तो काय असतो? रिएक्टिव्ह असतो. तर इथे आपण हे अंडरस्टँड केलेलं आहे. चला पुढे जाऊ आपण. इथे काही क्वेश्चन्स आहेत. तर अल्केन कन्स्टिट्यूट होमोलॉगस रिएक्शन वी हॅव. ठीक आहे, आपण नंतर बघूया. नॉर्मल क्लेचर वरती आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं होतं. नॉर्मल क्लेचर स्टार्ट करताना आपण फर्स्ट आता थोडं बुकचे आपण हेल्प घेऊ. बुक मध्ये टू टाइपचे नेम असतात, कॉमन नेम आणि ट्रॅव्हल नेम. हे तर आपल्याला काल डिस्कशन केलं आपण. हा जो टेबल आहे हा पुन्हा सेकंड इम्पॉर्टंट टेबल आहे केमिस्ट्री मध्ये. केमिस्ट्री मध्ये हा टेबल आला पाहिजे जे न्यू मेंबर आहेत. टेबलचं नेम आहे की आपल्याला अल्केन फॅमिली शिकायची. कोणती फॅमिली आहे? अल्केन फॅमिली आहे. आपण अल्केन फॅमिलीला नंबर ऑफ कार्बन आयटम वरती काय करतोय? नेमिंग करतोय. तर नंबर ऑफ कार्बन आयटम वन असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचं जनरली नेम मिथेन असतं. ठीक आहे, किंवा त्याचा प्रिफिक्स काय असतो? मिथ असतो. हा ए ने काढून घ्यायचा. तर वन कार्बन मीन्स मिथेन, थ्री कार्बन मीन्स प्रोपेन, सिक्स कार्बन मीन्स हेक्झेन, अप 10 कार्बन मीन्स डिकेन. अप टू डिकेन तुम्हाला अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. राणे कळत आहे? श्रुती थोडके मी जेव्हा म्हणणार हेक्स, हेक्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती पाहिजे ज्यामध्ये सिक्स कार्बन असतात. ब्यूट म्हणजे फोर कार्बन असतात. इथ म्हणजे टू कार्बन असतात. ऑक म्हणजे एट कार्बन असतात. जनरली हे अप टू 10 तरी मला पाहिजे. हेही तुमच्या टेस्टचा एक पार्ट असतात. उद्या तुमचं टेस्ट होणार त्याच्यामध्ये मी जनरली एवढं विचारणार की काही विचारणार प्रोपेन हेक्झेन पेंटेन यांचे फॉर्म्युले काय. तर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मला आता ऑक्टेन बनवायचं आहे. मी ऑक्टेन कसं बनवणार? ऑक मीन्स एट कार्बन. तर मी सिम्पली एट कार्बन प्लेस करणार. काय करणार? एट, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, बरोबर. त्याला नंबरिंग करणार आणि मग त्याला मला त्याचं स्ट्रक्चर हवं असेल तर मी सिम्पली काय करणार? लास्टला थ्री हायड्रोजन प्लेस करणार, मध्ये टू हायड्रोजन प्लेस करणार, बरोबर का ध्रुव? बरोबर आहे ना? याला आपण ऑक्टेन म्हणणार. तर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट फक्त काय आहे? नंबर ऑफ कार्बन ऍटम आणि डायरेक्टली आपण त्याला ऑक्टेन म्हणतो. सिंगल बॉन्ड म्हणजेच काय? एएनए. आपण पुढे अंडरस्टँड करू. तर मला हे अप टू 10 पर्यंत मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल. आणि शॉर्टकट बनवायचं असेल तर माहिती तुम्हाला की ऑक्टेन मध्ये मी काय सांगितलं, फर्स्ट सीएचथ्री असतो, लास्ट सीएचथ्री असतो, मध्ये सीएचथ्रीचे किती रिपिटेशन असतात? सिक्स रिपिटेशन असतात. त्याला आपण शॉर्टकट मध्ये असं लिहितो. ऑक्टेनला आपण कोण असं लॉन्ग चेन लिहित नाही. फर्स्ट कार्बन, लास्ट कार्बन आणि मध्ये रिपिटेशन असेल तर त्याला कॉमनली आपण काय करतो? रिपीट करतो, मल्टिप्लाय करतो. अप टू किती रिपिटेशन झाले तिथे? सिक्स. तर आपण इथे सिक्स ने काय केलेलं आहे? मल्टिप्लाय केलंय, बरोबर. शॉर्ट मध्ये कसं लिहिणार? सीएच थ्री सीएच टू हाऊ मेनी टाइम्स रिपीट? सिक्स टाइम सीएच थ्री. ओके, डाऊट आहे ऑनलाईन? ऑनलाईन डाऊट आहे का? नो सर. तो जो टेबल आहे त्याचा एक्सटेन्शन हा खाली आहे. हाच टू टेबल आहे बेसिकली. तो टेबल नाही झाला तरी हा टेबल मला हवा आहे. अप टू 10 मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. डायरेक्ट डिकेन कसा आला इथे? पेंटेन कुठे गेला? नेक्स्ट कन्सेप्ट जो आपण शिकतोय तो शिकतो आहे अल्काइल ग्रुप्स. आपण काय शिकतोय? अल्काइल ग्रुप्स. केमिस्ट्री मध्ये अल्काइल ग्रुप्स काय असतात? तर अल्काइल हा ग्रुप असतो
अल्काइल ग्रुपला कसं फॉर्म करायचं असतं, तर तुम्हाला मिथेन माहिती आहे हे बघा, आपण आधी एक अल्केन घेतो, काय घेतो, अल्केन, ज्याला म्हणतो मिथेन, ठीक आहे. आणि या मिथेन मधनं जेव्हा आपण हायड्रोजनला काय करतो, रिमूव, मायनस मीन्स रिमूव, तेव्हा आपल्याला काय मिळणार, CH3, याला म्हणायचं अल्काइल ग्रुप. याला काय म्हणायचं, अल्काइल ग्रुप. मग अल्काइल ग्रुप कसे बनतात, आपण अल्केन मधनं एक हायड्रोजन काय करतो, रिमूव करतो. मग मिथेन मधला हायड्रोजन रिमूव केला तर मिथाइल ग्रुप, इथेन मधला केला तर इथाइल ग्रुप, कळत आहे. प्रोपेन प्रोपाइल ग्रुप. ऑनलाइन हॅलो हॅलो, ऑनलाइन करताय का? एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण एक्झाम्पल इथे नीट पुन्हा शॉर्टकट मध्ये अंडरस्टँड करू. हे बघा, तुम्हाला मिथेन हा कन्सेप्ट कळाला पाहिजे. अल्केन जे असतात ते सिंगल बॉन्ड असतात. अल्केन्स किंवा बेसिकली ज्याला म्हणतो अल्केन, हा अल्केन आहे. चांगलं लिहून, अल्केन्स मध्ये सिंगल बॉन्ड असतो, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मिथेन. मिथेन म्हणजे मिथ म्हणजे वन कार्बन ऍटम, एनी म्हणजे सिंगल बॉन्ड. मग कसं करणार, एक सिंगल कार्बन आहे त्याला सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे तो काय आहे, मिथेन आहे. सेकंड एक्झाम्पल घेतलं तर इथे इथ म्हणजे टू कार्बन आहेत, त्यांच्यामध्ये एन आहे म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, त्याला हायड्रोजन प्लेस करायची, त्याला हायड्रोजन प्लेस करायचे, हा इथेन आहे. आता या दोघांचे मला, हा अल्केन आहे, मला अल्केन नको आहे, मला काय हवाय, अल्काइल ग्रुप हवाय. कोणता ग्रुप हवाय, अल्काइल, ALKYL, अल्काइल. अल्केन्स अल्काइल ग्रुपला बेसिकली आपण आर ने रिप्रेझेंट करतो. अल्काइल काय असतात, आर, पुन्हा येतो स्पेलिंग, ALKYL, अल्काइल. अल्काइल मिळवायचे असतील तर अल्केन मधन आपल्याला हायड्रोजनला काय करायचं असतं, रिमूव्ह करायचं असतं. मग मिथेन मधनं मी एक हायड्रोजन रिमूव्ह केला, काय दिसणार मला, HCHH सिंगल बॉन्ड. हा बॉन्ड ओपन असेल, काय असेल, ओपन. याला मी कसं लिहिणार, CH3 सिंगल बॉन्ड. आणि हा सिंगल CH3 सिंगल बॉन्ड म्हणजे अल्काइल ग्रुप. इथेनचा कसा अल्काइल ग्रुप होणार, हा CH3 तर कॉमन आहे, हा इथला मी हायड्रोजन रिमूव्ह केलाय, तर मी काय लिहिणार, CH2 आणि सिंगल बॉन्ड. याला म्हणणार मी, याचं नेम काय असणार, टू कार्बन म्हणजे इथ आणि YL इथाइल, याला काय म्हणणार, इथाइल. याला काय म्हणणार मी, मिथ, कारण सिंगल बॉन्ड आहे, मिथाइल. हॅलो राणे, कॉपी करायचं. याला काय म्हणणार सांगा, CH3 CH2 CH3, किती कार्बन आहेत श्रुती, 1 2 3, 3 म्हणजे कोण, प्रो, सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये, प्रोपे, हा काय आहे, अल्के. मला अल्काइल ग्रुप हवाय, यातनं हायड्रोजन मायनस करायचा, कुठलाही हायड्रोजन मायनस करायचा, आपण शेवटचा करू. कसं दिसणार तो, CH3 CH2 CH2, कारण एक बॉन्ड ओपन आहे. पॅरेंट कोण होता, प्रोपेन, तर पुन्हा लिहायचं प्रोप वायर प्रोपाइल. हॅलो, हा राहू दे, कळलं. अल्काइल ग्रुप काय असतो, तर बेसिकली अल्काइल ग्रुप हा अल्केज मधनं एक हायड्रोजन रिमूव्ह करायचं, त्याला आपण अल्काइल ग्रुप म्हणतो. आणि अल्केज तुम्हाला कधी कळणार, जेव्हा तुम्ही तो टेबलवर लर्न करणार, की मिथ काय असतो, प्रोप काय असतो, ब्यूट काय असतो. ठीक आहे, इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालेलं आहे. न्यू मेंबर्स काय, मयुरी, श्रुती, आर्या, येस सर, येस सर, राणे कॉपी कर, राणे हे बघा, तुम्हाला हा जो कंपाऊंड आहे याला नेम द्यायचा आहे, CH3 CH2 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 आणि CH3, याचं नेम फाइंड आउट करायचं आहे. हा कोण आहे, अल्केन आहे, बेसिकली सांगतोय तुम्हाला अल्केन आहे. याचं कोण फाइंड आउट करायचं, तुम्हाला अल्काइल फाइंड आउट करायचं आहे, अल्काइल फाइंड आउट करायचं आहे. आणि इथे तुम रिप्रेझेंट करायचं, नेम लिहायचं आहे. अल्काइलला आपण आर दाखवतो, कळालं. राणे होमवर्कला टाकायचं याला, आणि होमवर्कला मला आन्सर द्यायचं की याचा अल्काइल कसा फॉर्म होईल. मोस्टली तुम्ही हायड्रोजन जो रिमूव्ह करणार तो लास्ट न करणार, इथून हायड्रोजन रिमूव्ह करायचं,
अगला नेम दे, ट्राय करायचं, राणे कॉपी कर आणि ग्रुपला टाक. जे डाऊट असेल तर त्याला कन्फर्म करा. मी आता थोडस स्पीड वाढवतोय. आर्या, श्रुती, इथे काही मेंबर आहेत की त्यांचा ऑलरेडी झाला आहे, त्याच्यामुळे मी थोडं स्पीड वाढवणार आहे. राणे कर कॉपी. ठीक हेलो, आहे, आपण नेक्स्ट टॉपिक जो अंडरस्टँड केला की व्हॉट इज मीन बाय अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप्स जे असतात त्यांच्याकडे काय असतो, एक एक हायड्रोजन काय असतो, मिसिंग असतो. नेक्स्ट आपण ब्रांच चेन अल्काइन्स. आता हे जे अल्काइन्स आहेत यांना पुन्हा आपण थोडस ट्राय, हे बघा अशा प्रकारचे कॉम, आधी आपण कॉमन नेम द्यायला शिकू, त्याला ट्रॅव्हल नेम म्हणतात. ट्रॅव्हल नेम म्हणजे काय, कॉमन नेम. कॉमन नेम्स आपण काय करतोय तर अल्काइल ग्रुपला देतोय. कोणाला देतोय आधी, अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप्स म्हणजे असे कार असे अल्केन्स की ज्यांच्याकडे एक बॉन्ड ओपन आहे. बघा इथे एक बॉन्ड ओपन आहे, हे बघा हा एक बॉन्ड ओपन आहे, इथे बॉन्ड ओपन आहे, इथे बॉन्ड ओपन आहे, इथे बॉन्ड ओपन आहे, इथे बॉन्ड, सिंगल बॉन्ड ओपन आहे, म्हणजे तो कोणता ग्रुप आहे, अल्काइल ग्रुप आहे. आणि अल्काइल ग्रुपला आपण नेमिंग करतोय तर ते बघा हे जे ब्रांच अल्केन असतात, तर तुम्हाला अशा प्रकारचं थिंग दिसलं तर त्याला काय म्हणायचं हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. हे बघा कार्बन, कार्बन आणि कार्बन, आणि त्या मिडल कार्बनचा जर बॉन्ड ओपन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसो. काय म्हणतो आपण, आयसो. काय म्हणायचं त्याला, आयसो. म्हणजे आता कशी कंडिशन आहे की हे बघा आयसो समजतोय तुम्हाला म्हणायचं काय मला. आता बघा सेकंडरी आणि टर्शरी याने चुकवलंय का, इथे चुकवलंय. थोडस याने ना अंडरस्टँडिंग प्रॉपरली नाही केलं. चलो मी सांगतो ते करायचं, किंवा आर्यनला आपण शिफ्ट करू 1 मिनिट, तिथे चांगलं असेल तिथे. कुठे गेला आर्यन? इथे भरपूर शॉर्टकट झालेला आहे. ठीक आहे, आपण थोडस बुकची हेल्प घेऊ, इथे थोडं शॉर्टकट झालाय. इथपर्यंत काही डाउट आहे अल्केली पर्यंत कोणाला, बोला. ते डाउट आहे, हॅलो. इथपर्यंत डाउट आहे का मला सांगा, अल्केली ग्रुप काय असतात. बोलत जा रे ऑनलाइन नो मध्ये, तुमच्यामुळे थांबावं लागतंय मला. अल्केली ग्रुप नो म्हणजे सर, काय, की अल्केन्स मधनं जेव्हा एक हायड्रोजन रिमूव्ह करतो आपण, जसं मिथेन मधनं रिमूव्ह केल्यावरती मिथाईल, प्रोपेन मधनं रिमूव्ह केल्यावरती प्रोपाइल, याला आपण अल्केल ग्रुप म्हणतो. आपल्याला नेक्स्ट थिंग बघायची आहे की हे आयसो आणि टर्शरी वगैरे काय असेल, तर इथे प्रॉपर नाही आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. हे बघा आयसो वगैरे प्रॉपर, आपण कॉम आपण शिकतोय आधी कॉमन नेम द्यायला. आपण काय शिकतोय, कॉमन, किंवा त्याला आपण ट्रायवल नेम म्हणतो. त्यामध्ये काही कंडिशन असतात. पहिली कंडिशन असते अशी कार्बनची एक चेन असते, त्याला आपण एन ने इंडिकेट करतो. काय करतो, एन ने इंडिकेट करतो. ठीक आहे, सेकंड आपल्याकडे ब्रांचिंग सुरू होतं. काय होतं, ब्रांचिंग. असं मध्येच सेकंड कार्बनला अशा प्रकारची ब्रांच येते, त्याला आपण आयसो म्हणतो. काय म्हणतो मी, आयसो. आयसो ने इंडिकेट करतो. जेव्हा इथे अशा प्रकारे ब्रांचिंग होते, म्हणजे हा कार्बन आहे, याच्या वरती कार्बन आहे आणि खाली कार्बन आहे, अशा प्रकारचं जेव्हा स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण निओ म्हणतो. काय म्हणतो, निओ म्हणतो. कळलं? तर कॉमन नेम देताना ही कंडिशन लक्षात ठेवायची. पुन्हा थोडं वरती लिहितो, ही कंडिशन आहे तिला एन म्हणायचं. ही एन, याला नेमिंग करताना एन यूज करणार तुम्ही. अशी सिच्युएशन तुम्हाला दिसत असेल तर त्याला तुम्ही आयसो म्हणणार, आणि अशी सिच्युएशन असेल तर त्याला तुम्ही नियो म्हणणार. कळलं? आता हा जो कंपाऊंड आहे 1 2 3 4, आता हा 1 2 3 4 आहे, तर याला काय म्हणणार आपण, आयसो, आयसो ब्युटेन. याला काय म्हणणार आपण, हे बघा आता एक लक्षात घ्या, हे तर आयसो कंडिशन आहे बरोबर.
इथे किती कार्बन आहेत? 1 2 3 4, 4 कार्बन म्हणजे काय असतो? ब्यूट, सिंगल बॉन्ड आहे सर्व एन ए. आणि ही जी कंडिशन आहे जिथे कार्बन काय आहेत अशा प्रकारे ग्रुपमध्ये जॉईन, त्याला आयसो म्हणायचं, आयसो ब्युटेन आहे. इथे बघा ही कंडिशन आहे, दिसते तुम्हाला, ही कंडिशनला म्हणतात निओ. आणि टोटल कार्बन किती आहे? 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट आणि सिंगल बॉन्ड म्हणजे ए एन ए. इथे कार्बन किती आहे? 1 2 3. आणि स्टेट कंडिशन आहे म्हणून एन एन. आणि 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. नेमिंग करते प्रत्येकाला. प्रोपेन हा नॉर्मल चेन आहे, त्याला एन प्रोपेन म्हणतो कारण तो स्ट्रेट चेन आहे. जेव्हा त्याला अशा प्रकारची ब्रांचिंग होते, ही फर्स्ट सेकंड आणि थर्ड कंडिशन आहे, जेव्हा सेकंड कंडिशन येते तेव्हा आयसो लिहून टाकायचं आणि कार्बन मोजायचे आणि डायरेक्टली त्याचं नेमिंग करायचं. कार्बन 4 म्हणून तो ब्युटेन. इथे अशा प्रकारची कंडिशन आली तर त्याला निओ आणि त्याचं नाव काय आहे? पेंटेन. तर एन पेन एन एन कसा युज करायचा, आयसो कसा युज करायचा, निओ हे नॉमेनक्लेचर मध्ये लक्षात ठेवायचं. त्याला ट्रायव्हल नेम म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रायव्हल नेम. राणे कळालं? सेकंड आयसो ब्युटेन मध्ये जर वरचा सी खाली घेतला तर ते आयसो. ओके, श्रुती वगैरे ऑनलाइन बाकी ज्यांना कळतंय काय चाललंय? नाही होते का? नो, नाही होते. ठीक आहे, चला तर तुम्हाला होमवर्क म्हणून देऊ आपण. होमवर्क म्हणून एक कंपाऊंड देऊ. चला, हा कंपाऊंड आहे, याचं नेम फाइंड आउट करायचं आहे किंवा आताच फाइंड आउट करायचं. हा दुसरा कंपाऊंड आहे जो तुझा क्वेश्चन आहे, बरोबर मिल? हा. आणि हा थर्ड कंपाऊंड आहे. काय करता येईल राणे? पहिल्या कंपाऊंडला काय करता येईल? नंबर ऑफ कार्बन मोजायचे. 1 2 3 4 5. आपण कोणतं नेम देतोय? ट्रायव्हल नेम. आपण जनरली ट्रायव्हल नेम शिकतोय. कोणते? ट्रायव्हल, त्याला कॉमन नेम म्हणतात. तर काउंट करायचं, 1 2 3 4 5, 5 कार्बन आहेत तर पेंट लिहायचं, कारण ते तुम्हाला लर्न करायला सांगितलं टेबलमध्ये. सिंगल बॉन्ड आहे म्हणून डायरेक्टली ए एन लिहायचं. सिंगल बॉन्ड आहे सर्व कार्बन मध्ये, हे डाऊट इथपर्यंत? श्रुती, आर्या? नो सर, आर्या, नो सर. आता चेक करायचं, सर्व स्टेट चेन आहे एकदम एन एन पेंट. चला सेकंड कार्बन चेक करायचा, 1 2 3 4. पण इथे नंबर वेगळा आला ना, हे 5 म्हणजे हा ब्रांच आला ना, हे काय झाले? ब्रांच. आणि ती ब्रांच कशी बनली आहे? तर ती एका वेगळ्या फॉर्म, एक फॉर्मॅट आहे त्यामध्ये बनली आहे. तर अशी ब्रांचिंग बनली आहे. ह्या ब्रांचिंगला आपण आयसो म्हणतो. काय म्हणतो? आयसो. मग आधी आयसो लिहून टाकायचं कारण तो आपल्याला दिसला आहे. कार्बन किती आहे? 5. 5 म्हणजे तेच पेंटेन. का पेंटेन? 5 कार्बन आहे, सिंगल बॉन्ड आहे. इथे चेक करायचं, हा जो कंपाऊंड आहे हा कसा आहे? 1 2 3 4 5. ठीक आहे, यालाही आपण पेंटेन करून टाकू ना, याला दुसरं काय ठेवायचं, यालाही पेंटेन असतो. आता कंडिशन बघा, ही कंडिशन जी आहे याला न्यू म्हणतात. काय म्हणतात? न्यू. ही ब्रांच कंडिशन आहे. असं दिसलं तुम्हाला की कार्बनला वरती खाली बाजूला एक कार्बन अटॅच आहे, त्याला काय म्हणायचं? निओ. मग निओ आधी लिहून टाकायचा. कार्बन किती आहे? 1 2 3 4 5. सिंगल बॉन्ड आहे सर्वांमध्ये पेंटेन. कळालं कन्सेप्ट? हाही पेंटेन आहे, यामध्येही 5 कार्बन आहे, इथेही 5 कार्बन आहे, इथेही 5 कार्बन आहे, इथे हाही पेंटेन आहे, हाही पेंटेन आहे, हाही पेंटेन आहे. पण तिघांचे काय आहे? स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. दिसतंय तुम्हाला? ही स्ट्रेट चेन आहे, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं ब्रांचिंग आहे, इथे वेगळ्या प्रकारचं. तर कधीही तुम्हाला नॉमनक्लेचर करताना डोळ्यांनी फिक्स झालं पाहिजे, स्ट्रेट म्हणजे अँड, आयसो कसा असतो आणि न्यू कसा असतो. क्लिअर आहे तर प्रत्येकाला? चला कॉपी करायचं. केलं? आता त्याला थोडस चेंज करायचं होता, मी सांगणार ते चेंज करायचं, हे होमवर्कला टाकायचं होता. आता इथे थोडस चेंज. हे होमवर्कला टाका. याला नेमिंग करायचंय तुम्हाला. याला काय करायचंय? नेमिंग. आजच्या नेमिंग करायचं, जेवढं जसं चुकलं तरी चालेल, इथे काही मला काही कोणी हे काही करणार नाही पनिशमेंट.
राणे कॉपी कर याला ही टाक ग्रुपला। राणे आहे का लेक्चरला? टाकायचं ग्रुपला। ठीक आहे। चलो आपण इथे अंडरस्टँड केलं की कॉमन नेम्स कसे देतात, थोडस बॅकशीला जाऊ आपण आता। आता इथे जो कन्सेप्ट आहे, आता इथे बघा आयसो नंतर सेकंडरी आणि टर्शरी, इथे कन्सेप्ट काय आहे सेकंडरी आणि टर्शरी, हाही एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे। आपण सेकंडरी कधी कन्सिडर करतो आणि टर्शरी कधी करतो, तर पुन्हा आपण आपल्या हा एक कार्बन आयटम आहे बघा, ही एक चेन आहे, हा कोणता कार्बन आहे श्रुती माहिती ना? हा प्रायमरी कार्बन आहे, एकालाच अटॅच आहे। हा सेकंडरी कार्बन आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा कसा आहे प्रायमरी आहे, कळत ना आता कार्बन आहे। हा मधला टर्शरी आहे, त्यातला तीन कार्बन, सेकंडरी, हा सेकंडरी आहे, सॉरी चुकलेलं आहे सर्व, पुन्हा करू। बरोबर, आता सांगायचं चैतन्य, हा टर्शरी आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, करेक्ट। आता हे प्रायमरी 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 आहे, मग आपण याला टर्शरी कधी म्हणतो माहितीये का, की टर्शरी जेव्हा फंक्शनल ग्रुप जो असतो, बेसिकली फंक्शनल ग्रुप जर आता इथे बघा अशा प्रकारे अटॅच झाला, ह्या कार्बनला एक फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुपला जनरली आपण एफ म्हणू, काय म्हणू एफ, फंक्शनल ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच झाला, काय झाला फंक्शनल ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच झाला, तर आपण काय म्हणणार या कंपाऊंडचं नाव काय असेल, टर्शरी सुरू होणार, काय होणार टर्शरी, टर्शरी। आणि हे जे कार्बन आहेत या कार्बनला काय म्हणणार आपण 1 2 3 4 5, किती आहे ते 5, तर 5 ला काय म्हणतो आपण पॅन्ट। बरोबर, आता आता मला सांगा की हा पेंटेन आहे का पूर्ण, नाही कारण त्याचा एक बॉन्ड ओपन आहे, बरोबर दिसतोय तुम्हाला, हा बॉन्ड दुसऱ्याला अटॅच आहे ना तो, हे बघा इथे हा हायड्रोजन आहे का, नाही त्याला पेंटाईल म्हणायचं, काय म्हणायचं पेंटाईल, हा कोण आहे पेंटाईल, पेंटाईल कसा असतो चेक करा, हा तोच पेंटाईल आहे का मला सांगा, हा याला काय म्हणणार सांगा, 1 2 3 4 5, एक 5 कार्बनची चेन आहे, त्याचा एक बॉन्ड ओपन आहे, त्याचा एक बॉन्ड ओपन आहे, ज्याचा एक बॉन्ड ओपन असेल त्याला आपण अल्काइल, याला अल्काइल ग्रुप म्हणतो, काय म्हणतो अल्काइल ग्रुप, बरोबर। म्हणजे अल्काइलचं नाव कसं येणार, 5 कार्बन म्हणजे पेंट आणि एक बॉन्ड ओपन आहे म्हणून पेंटाइल।